बरोबर मॅच महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंडिया आघाडीला तडे जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. आपचे आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलंय की लोकसभेच्या जागा त्या ते स्वबळावर लढतील. आणि आता बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलंय, कारण नितीश कुमार हे इंडिया आघाडी सोडून एनडीए सोबत जातील का अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय. आपल्या सोबत आहेत राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, आपण त्यांच्याशी या विषयावर बातचीत करणार. कुमार सर, काय वाटतं म्हणजे हे लागोपाठ अशा प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत आहेत? तुम्हाला आश्चर्य का वाटतंय, घेतलं प्रत्येक जे नाव तुम्ही घेतलं ते सगळे अँटी काँग्रेस होते कायम. ममता मंत्रिमंडळात होते बीजेपीच्या, नितीश कुमार मंत्रिमंडळात होता बीजेपीच्या, त्यामुळे सगळे अँटी काँग्रेसच आहेत. हे सगळे बाय डेफिनेशन अँटी काँग्रेस आहेत. त्यांना काँग्रेस बरोबर यायला नकोय, पण त्यांना पर्याय नाही. त्यांना हे लक्षात येत आहे की मोदी विरुद्ध जर आघाडी करायची झाली तर काँग्रेस पाहिजे, आणि तरी आपल्याला काँग्रेस नको, अशा ट्रॅप मध्ये ते आहेत. काँग्रेस नाही आहे ट्रॅप मध्ये. पण इंडिया आघाडीचं भविष्य काय राहील? म्हणजे जर मोदींना हरवायचं आहे, भाजपच्या विरोधात मैदानात उभं राहायचं, ममता आणि शरद पवार नितीश कुमार नाही ठरवणार. इंडिया आघाडीचं भवितव्य लोक ठरवणार आहेत, मतदार ठरवणार आहेत. आणि इंडिया आघाडीच्या लोकांना, इंडिया आघाडीच्या पक्षांना, इंडिया आघाडीच्या उमेदवारांना लोकांमधला असंतोष तीव्र असेल तर त्यांना मतं मिळणार आहेत, आणि ममताला मतं मिळतील, कारण ममता तिकडे लोकप्रिय. पण ते मत कुठचं असेल? ते मत मोदीच्या विरोधीचं असेल, बीजेपीच्या विरुद्धच असेल. आणि त्याच्यामुळे नंतर एकदा निकाल लागले की ममता जाणार कुठे? स्वतःच्या जवळ सरकार फॉर्म करणार आहे का? घेऊ दे ना तिला स्वतंत्र सगळ्या सीटा लढव आणि जिंक किंवा नको जिंकूस. नंतर काय करणार? नंतर तिला इंडिया आघाडीतच यायला लागेल. इंडिया आघाडीत प्री अँड पोस्ट असे दोन असतील. जनता पार्टी सोबत तशीच होती, प्री आणि पोस्ट. जनता पार्टी, जनसंघ, समाजवादी पक्ष, सिंडिकेट काँग्रेस आणि स्वतंत्र असे चार लोक. त्यांच्यात काय समान द्यावा होता? स्वतंत्र भांडवलदारांच्या बाजूनी, समाजवादी भांडवलदारांच्या विरुद्ध, असे सगळे जनसंघ कम्युनिझमच्या बाजूनी, आणि हे कम्युनिझमच्या विरुद्ध तरी आले ना एकत्र निवडणूक झाल्यावर आले. समजा जनता पार्टी जिंकली नसती, म्हणजे ते कॅन्डिडेट जिंकले नसते आणि ते आले नसते, तर जनता पार्टी स्थापन झाली नसती नंतरची राज्यकर्ता. हे इंडिया आघाडी आता तुम्हाला फुटल्यासारखी दिसेल, ते आहे फुटलीच आहे. पण ते कायम म्हणजे काय कोण होतं काँग्रेस बरोबर माणसांना? मला सांगा, ज्या इंडिया आघाडीसाठी खूप प्रयत्न केले, निमंत्रक होते नितीश कुमार बिहारचे, पण इतकं सगळं होऊन परत इतकं सगळं होऊन जयप्रकाशचा पक्ष फुटला ना डोळ्यासमोर जनता पार्टी. त्याने पण काय कमी प्रयत्न केले का? सगळे गेले सोडून, जनसंघ, समाजवादी सगळे गेले त्याच्या डोळ्यासमोर, अडीच वर्षात गेले. आणि जयप्रकाशचा टॉलेस फिगर, इथे कोणीचा टॉलेस फिगर नाहीये, घरी सुद्धा आहे एवढी टिकून राहिली हेच खूप आहे. माझ्या मते सगळे गेले आणि सगळे कुठले ते हरकत नाही. लोक ज्या वेळेला निवडून देतील त्या कोणत्या एका पक्षाला मेजॉरिटी देणार नाहीये, हे तर उघड आहे. काँग्रेसलाही देणार नाही, कोणत्याही पक्षाला देणार नाही. त्यावेळेला जे मोदी विरोधी पक्ष असतील त्यावेळे एकत्र येतील, तीच इंडिया आघाडी. बरं, आता बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी ही हा मेसेज त्यांना दिला नितीश कुमारांना की तुम्ही तेजस्वी यादवला मुख्यमंत्री करा, आणि दुसरीकडे भाजप नितीश कुमारच्या जवळ जाऊ पाहते किंवा लालू प्रसाद त्यांच्या जवळ जाऊ पाहते. भाजप कोणाच्याही बरोबर जाईल, भाजपचं उद्दिष्ट एकच आहे सत्ता, कोणाच्याही बरोबर जाते. त्यांना काही कसले विचारसरणीचा परवा नाही, नैतिकतेची परवा नाही, पैशाची दादागिरी गुंडगिरी सगळं करते. कारण भाजपला कोणत्याच प्रकारचं सूत्र नाही, विधी निषेध नाही. त्यामुळे त्या नितीश कुमार तर मी तीन वेळा गेला ना ऐकले, 2020 सोबत असून सुद्धा वाजपेयी रेल्वे मंत्री होते, ममता पण रेल्वे मंत्री होती. त्यामुळे त्यात काही मला एवढे वाटत नितीश कुमार यांनी अशा उड्या मारणं, ममताने सुद्धा उड्या मारलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंडिया आघाडी ही आत्ता आणि निवडून आल्यानंतर, निवडून आल्यानंतर ते मतांचं आणि सीटांचं कॉम्बिनेशन होईल, त्याच्यात इंडिया आघाडी होईल. पण मला एक सांगा की इंडिया आघाडी तयार करून त्यासाठी प्रयत्न करून हे नेते सगळे होते, कधी पवार त्याचा चेहरा असेल कधी नेते, पण मला एक सांगा की लोकांची दिशाभूल नाहीये. काय दिशाभूल आहे? काही लोक चाललेत सोडून जातायत, अरे पक्षांत सोडून गेले कुठे दिशाभूल? हर्षवर्धन पाटील गेला, राधाकृष्ण गेला, गेले जातात पक्षात लोक सोडून. पण त्यानंतर मोदींना टक्कर देण्यासाठी एक स्वतंत्र अशी मजबूत आघाडी हवी. देणार आहे शरद पवार, ममता आणि नितीश नाही देणार आहे, पण निवडणार देणार आहे. पण निवडणुकीत रणनीती लागते, वेगवेगळ्या पद्धतीची ताकद वापरली जाते, लागतं लोकांचं मत. रणनीती नंतर, रणनीती निवडून आल्यावर त्यावेळेला रणनीती होईल. पण तुमचं म्हणणं आहे की दोन प्रकारच्या आघाडी असेल, एक प्री इलेक्शन आणि एक पोस्ट इलेक्शन. दोन प्रकारच्या आघाड्या नाही, त्यावेळेला
नवी आघाडी तयार होईल, नवीन घेत नसतं हेच लोक येतील. पण नवे लोक जोडले जातील त्यावेळेला, कशाला जोडले जातील? जे जे निवडून येतील पक्ष त्यांना कळेल मोदीला आपण विरोध येतो आपण आघाडी करू. बरं, ममता बॅनर्जीचा एक आक्षेप होता की राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही पश्चिम बंगालमध्ये जाते, म्हणजे त्यांना कोणतीही कल्पना दिली गेली, कल्पना त्यांना दिली. आता ते पेपर वगैरे वाचत नसतील बहुतेक, त्यामुळे त्यांना कल्पनाच नसेल की अशी एक माणसं येण्याचं आपल्याकडे शक्य आहे. म्हणजे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे त्या असुरक्षित झाल्या. त्यांनी कोणालाच हादी उपाय सत्यनारायण मंत्र निमंत्रण तर दिलेलं नाहीये. तुमच्या राज्यात आम्ही येणार आहोत, तुमचं लक्ष असेल तर ठेवा, नसेल तर नका ठेवू. आम्ही यात्रा देशाची, आता आम्ही देशाचा.